नमस्कार, मी अनुपमा. तुम्ही सरकारी किंवा निमसरकारी नोकरीच्या शोधात आहात का? या आठवड्यामध्ये शिक्षण, बँकिंग, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक संधी आहेत. चला तर मग पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहूयात काय आहेत हे नोकरीचे पर्याय, नोकरीची बातमी. संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या डिफेन्स इस्टेट ऑर्गनायझेशनमध्ये 97 जागांसाठी भरती होतीये. हिंदी अनुवादक, हिंदी टंकलेखक आणि उपविभागीय अधिकारी अशी ही पद आहेत. शैक्षणिक पात्रता आहे हिंदी अनुवादक पदासाठी. हिंदी किंवा इंग्रजीतून पदव्युत्तर पदवी, तसंच हिंदी इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र आणि 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तर टंकलेखकांसाठी 10वी उत्तीर्ण आणि हिंदी टायपिंगचा अनुभव गरजेचा आहे. उपविभागीय अधिकारी पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि सर्वेक्षण किंवा सिव्हिल ड्राफ्ट्समनशिप डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र गरजेचे. वयोमर्यादा आहे 18 ते 27 वर्ष. नोकरीचे ठिकाण आहे पुणे आणि अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे 15 जानेवारी. अधिकृत वेबसाईट पहा dgde.gov.in. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 154 मेडिकल ऑफिसर या पदासाठी नोकरीचं नोटिफिकेशन आलंय. MS, MD, MBBS किंवा DNB शिक्षण पूर्ण झालेल्या स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्टसाठी ही उत्तम संधी आहे. अनुभव मात्र आवश्यक आहे. नोकरीचं ठिकाण आहे पिंपरी चिंचवड. थेट मुलाखतीद्वारे ही नियुक्ती होणार आहे. 9 ते 23 डिसेंबर दरम्यान या मुलाखती होतील आणि मुलाखतीचं ठिकाण आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी कार्यालयात. रयत शिक्षण संस्थेमध्ये 1189 जागांसाठी भरती होती आणि यामध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या 1184 जागा आहेत. ग्रंथपालाच्या 2 जागा आहेत आणि 3 जागा आहेत शिक्षण संचालक पदासाठी. पदांप्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे. सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा आणि तिथे जाऊन अर्हता पाहू शकता. नोकरीचं ठिकाण आहे सोलापूर आणि कोल्हापूर. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 डिसेंबर आणि अधिकृत वेबसाईट त्यासाठी पहा rayatshikshan.edu. बँक ऑफ बडोदामध्ये 391 जागांसाठी भरती होती. वेल्थ मॅनेजमेंट प्रोफेशनल्स या अंतर्गत सिनियर रिलेशनशिप मॅनेजरची 326 पद आहेत, तर ई वेल्थ रिलेशनशिप मॅनेजरची 50 पद आहेत. या व्यतिरिक्त 15 डेटा सायंटिस्ट आणि डेटा इंजिनियर अशीही पद आहेत. त्यासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या, कोणत्याही शाखेतलं पदवीधर आणि अनुभवाची मात्र आवश्यकता आहे. वयोमर्यादा आहे 23 ते 35 वर्ष आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 9 डिसेंबर. अधिकृत वेबसाईट त्यासाठी आहे bankofbaroda.in. या सांगितलेल्या नोकरींसंदर्भात नोटिफिकेशन फक्त अधिकृत वेबसाईटवरच जाऊन पहा आणि वेळ न घालवता पटकन अर्ज करा. या भागामध्ये इतकंच. पुढच्या भागामध्ये भेटूया नोकरीच्या आणखी काही पर्यायांसहित. नोकरीच्या बातमीत पाहत रहा Zee 24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे Zee 24.